तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुरु पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. गुरु म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त शिक्षक येत असतो, आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी मात्र आपण आई वडील किंवा इतर जे कोणी आपले शिक्षक असतील त्यांना आपण गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो, किंवा त्या दिवसापुरतं आपण त्यांना गुरु म्हणतो. पण खरं जर विचार केला आयुष्यामध्ये तर अगदी अंगणामध्ये खेळणाऱ्या लहान बाळापासून ते कुठेतरी रस्त्यावरती भेटलेल्या एखाद्या आजोबा आजीपर्यंत सगळेच कुठल्या ना कुठल्या अर्थाने आपले गुरु असतात. कारण ते अंगणात खेळणारं बाळसुद्धा आपल्याला आयुष्याचे धडे शिकवून जातं. तर कधी कधी अगदी निराधार असलेले किंवा अगदी थकलेले म्हणूयात आपण, खचलेले, ज्यांचं वय खूप झाले, असे त्यांच्या अनुभवाने सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातात. म्हणजे गुरुला आपण शब्दात बांधू शकत नाही, किंवा ठराविक एका व्यक्तीलाच आपण गुरु असं म्हणू नाही शकत. कारण आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक सजीव निर्जीव गोष्ट ही आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. आणि मग या सगळ्यांसाठी, या सगळ्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी किंवा या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला कुठल्या एका ठराविक दिवसाची गरज तर खरं भासलीच नाही पाहिजे. पण आज गुरु पौर्णिमा आहे तर अर्थात सगळेजण या विषयावरती बोलत आहेत, तर मी याबाबतीतला माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये. खरं तर स्वतःला गुरु म्हणून घेण्याइतपत मी मोठी नाही आहे, किंवा अर्थात मला कोणी गुरु म्हणूही नाही आहे. मी फक्त थोडंफार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते. पण हां, आज ज्या पद्धतीने सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात किंवा ज्या प्रकारचे रिप्लाय येत आहेत, ज्या पद्धतीने सगळे वॉरियर्स मला म्हणजे शुभेच्छा देत आहेत, आजची गुरु पौर्णिमा म्हणजे ग्रँड सेलिब्रेशन असल्यासारखं मला वाटते. बिकॉज एवढा रिस्पेक्ट, एवढं प्रेम, एवढा आदर हे सगळं मिळणं, आणि तर याच्यापेक्षा म्हणजे कुठल्याही शिक्षकासाठी, मार्गदर्शकासाठी याच्यापेक्षा मोठी कमाई काय असणार आहे की तुमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एवढा रिस्पेक्ट आहे, हे मोर दॅन इनफ आहे. सो सगळ्या वॉरियर्सना माझ्याकडून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा. कारण जरी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझे विद्यार्थी आहात, तरीसुद्धा बऱ्याच वेळेला म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी मी तुमच्याकडून खूप काही शिकत असते. जेव्हा तुम्ही तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करता, जेव्हा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत शेअर करता, जेव्हा तुम्ही माझ्याच एखाद्या व्हिडिओच्या खाली कमेंट करता, किंवा जेव्हा काही मी टास्क दिलेले असताना जेव्हा तुम्ही त्याच्यावरती प्रश्न विचारता, तुमच्या प्रत्येक कृतीतून तुम्ही मला काही ना काहीतरी शिकवत असतात. त्याचबरोबर प्रत्येक वेळी ज्यावेळेला तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हासुद्धा तुम्ही त्याच्यातूनही मला काही ना काहीतरी नवीन शिकवून जात असतात. त्यामुळे जरी नावापुरती मी मार्गदर्शक असले तरीसुद्धा माझ्यासाठी तुम्हीसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहात. माझ्यासाठीसुद्धा तुम्ही एक प्रकारे गुरुच ठरत आहात. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मला लाईफमध्ये जे काही मी थोडंफार कमवलेलं आहे या अलीकडच्या कालावधीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे. कारण तुम्ही सगळेजण नसतात तर कदाचित आज वॉरियर ऑफिसर ही एवढी मोठी फॅमिली नसते. कारण वॉरियर ऑफिसर म्हणजेच तुम्ही आहात. वॉरियर ऑफिसर हा एक यूट्यूब चॅनल नाही आहे, किंवा हा ठराविक एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही आहे. वॉरियर ऑफिसर म्हणजे तुम्ही स्वतः आहात. आणि खरंच मनापासून धन्यवाद आजपर्यंत एवढं प्रेम केलं त्याबद्दल. तुमचं प्रेम कायम असंच राहू द्यात. आणि हां, मी तुम्हाला आत्तापर्यंत फक्त वॉरियर्स म्हणत आले, लवकरच तुम्हाला वॉरियर ऑफिसर म्हणण्याची संधी मला मिळावी, आणि म्हणजे सगळं काही सुरळीत व्हावं, आणि पुढच्या गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्ही ऑफिसर बनून समोर यावं. तुम्हाला सगळ्यांना वॉरियर ऑफिसरवरती प्रेझेंट करायला, किंवा तुमची मुलाखत, तुमचे अनुभव, तुम्हाला जे काही बोलायचे ते सगळं वॉरियर ऑफिसरवरती बोलायला पूर्ण संधी असेल. सो लवकरात लवकर अधिकारी बना, आणि लवकरात लवकर वॉरियर ऑफिसर बनून वॉरियर ऑफिसरवरती या. याच तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा.